सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरू आहे. सर्व राजकीय नेते जोरदार तयारीला लागलेत. याच पार्श्वभूमीवर इचलकरंजीत महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. आज राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ कमनूर इथं देशभक्त रत्नाप्पा कुंभार चौक इथं नारळ फोडून भव्य प्रचार पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. प्रचार पदयात्रेला प्रारंभ करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. पदयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी राहुल आवाडे यांचं स्वागत करून औक्षण केलं. या पदयात्रेनं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण झालं होतं. या पदयात्रेत राहुल आवाडे यांनी आपल्या राजकीय दृष्टिकोनाबद्दल आणि कार्यकाळात त्यांनी केलेल्या प्रगतीच्या योजनांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की त्यांनी स्थानिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावं आणि प्रत्येक मतदारांशी संवाद साधावा. या भव्य प्रचार पदयात्रेमुळे स्थानिक स्तरावर जनतेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून महायुतीच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल ठरेल असं ते म्हणाले. यावेळी भाजपचे प्रमुख पदाधिकारी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते, कमनूरचे ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, महिला आणि बूथ कमिटी मेंबर्स यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.